स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यासाठी इतर कुठलाही धर्म स्वीकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिलाय. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार न्यायाधीश संजीव बॅनर्जी आणि न्यायाधीश अरिजित बॅनर्जी यांच्या खंडपीठानं एका याचिकेवर सुनावणी दरम्यान हा निर्णय दिलाय. पल्लवी सरकार व 19 ही तरुणी 15 सप्टेंबर 2020 पासून बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केली होती. दरम्यान 7 डिसेंबर 2020 रोजी मूर्ती या पोलीस ठाण्यामध्ये दाखल तक्रारीनुसार पल्लवीनं असमौल शेख नामक मुस्लिम तरुणाशी विवाह केला असून तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणीचा जबाबही नोंदवला असून यामध्ये तिनं आपल्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी कुठलीही सक्ती केली नसल्याचं तिनं म्हटलं असून वडिलांच्या घरी परत जाण्याची इच्छा नसल्याचंही तिनं या जबाबामध्ये म्हटलं आहे.